नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, मागील अध्यायामध्ये अधिक मासाच्या उत्पत्तीविषयी जन्माची कथा आपण सगळ्यांनी श्रवण केली. पण या अधिक मासामध्ये माणसाने कोणते नियम पाळावेत जेणेकरून त्या नियमाचा फायदा आपल्या सगळ्यांना होईल, याचबद्दल आज आपण सगळी माहिती घेणार आहोत. मंडळी, शरीर काही नित्य नाही, धन संपत्ती सुद्धा आपल्यासोबत राहणार नाही. तर आपल्यासोबत काय येणार? आपल्यासोबत फक्त आपण केलेली ईश्वर भक्ती आणि नित्य कर्म, देवाचं नामस्मरण आपल्यासोबत येणार आहे. कारण शास्त्रकार सांगतात ना, अनित्यानी शरीराणी, शरीर नित्य नाही. पण या मनुष्य जन्मातच केलेलं कर्म गृहित धरल्या जातं. म्हणून दुर्लभो माणसो देहो देहिनाम क्षणभंगुरहा, मनुष्य जन्म दुर्लभ आहे. याच मनुष्य जन्मामध्ये व्यक्ती आपला उद्धार करू शकतो. म्हणून अतिशय दुग्ध शर्करा योग आलेला आहे. यावर्षी 18 जुलैपासून अधिक मासाला पुरुषोत्तम मासाला सुरुवात आहे. या अधिक मासामध्ये प्रत्येक भक्तानं, प्रत्येक माणसाने ईश्वर भक्ती करावी आणि मोक्ष प्राप्त करून घ्यावं. भगवान पुरुषोत्तमाचं नामस्मरण, भगवान गोपाल कृष्णाचं नामस्मरण या अधिक मासामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून या अधिक मासामध्ये कोणते नियम पाळावेत, कुठलं दान करावं, कोणते शुभ कर्म करावे, कोणते कर्म करू नये, याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आमच्या या सगळ्या टीमच्या सहाय्यानं आम्ही ही माहिती सोप्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करणार आहोत. पण मात्र ईश्वर भक्ती आपल्यापर्यंत, आपल्याकडनं सतत घडावी, याबद्दल आम्ही प्रयत्न करणार आहोत. चला तर मग आपण सोप्या भाषेमध्ये सोपे नियम कोणते आहेत ही माहिती घेऊयात. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमस्कार मंडळी, हिंदू धर्मानुसार अधिक मास हा दर 3 वर्षाला येतो. काटेकोरपणे जर विचार केला तर दर 33 महिन्यांनी अधिक मास येतो. म्हणून या अधिक महिन्यामध्ये चंद्र आणि सूर्य यांच्या गतीमध्ये फरक पडतो. यामुळे वातावरणातसुद्धा बदल होतो आणि याचा आपल्यावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून या अधिक महिन्यामध्ये जो कोणी भक्त, जो कोणी व्यक्ती नियम आणि व्रत पाळेल, त्याचे त्याला त्या माणसाला सुख, शांती, समाधान आणि त्याचे इच्छित मनोरथ पूर्ण होईल. म्हणून या अधिक मासाला काही ठिकाणी मलिन मासही म्हणतात किंवा मलमासही म्हणतात. पण या अधिक मासाने, मलिन मासाने भगवान पुरुषोत्तमाची आराधना केली, त्यामुळे भगवान पुरुषोत्तमाने त्याला स्वतःचं नाव दिले. म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. शास्त्र असे सांगते की ग्रहारंभ, वास्तुशांती, संन्यास ग्रहण, नूतन व्रत ग्रहण दीक्षा, विवाह कार्य, उपनयन संस्कार, चौल संस्कार, देवप्रतिष्ठा इत्यादी धार्मिक कृत्ये करता येत नाहीत. पण तसे जर पाहिले गेले तर प्रत्येक महिन्याची देवता ठरलेली आहे. पण या अधिक मासाची देवता नसल्यामुळे आणि भगवान गोपाल कृष्णाने आशीर्वाद दिल्यामुळे या अधिक मासाची देवता ही पुरुषोत्तम ठरली. म्हणून या अधिक मासामध्ये मलिन मासात शुभ कृत्ये, विवाह, संस्कार आदि कार्य केले जात नाहीत. म्हणून या मलमासामध्ये भक्तांनी कोणते नियम पाळावे याबद्दल आपण सगळेजण विचार करू. या अधिक मासात भगवान पुरुषोत्तमाचा आशीर्वाद मिळावा म्हणून शक्यतो भक्तांनी महिनाभर उपोषण करावे, म्हणजेच उपवास करावा. ते जर नाही जमले तर भक्तांनी नक्तभोजन करावं. नक्तभोजन म्हणजे 3 सांजा टळल्यानंतर जेवण करणे, त्याला नक्तभोजन असं म्हणतात. आणि जर या अधिक मासामध्ये नक्त भोजन जर जमत नसेल तर एक भुक्त राहून उपवास करणे. एक भुक्त म्हणजे फक्त एक वेळेला जेवण करणे, इतर वेळेस उपवासाचं फराळाचं खाणे. या 3 गोष्टी केल्यानंतर भगवान पुरुषोत्तम भक्तावरती प्रसन्न होत असतात. जर भक्तांना ह्या 3 गोष्टी जमल्या नाही तर या 2 दिवस तरी नक्त भोजनाचा तो व्रत पाळावा, किंवा 1 दिवस तरी नक्त भोजन, 1 दिवस तरी उपवास करावा. या अधिक मासामध्ये सौभाग्यवती स्त्रियांनी तांबूल दान दिल्यास सौभाग्य प्राप्ती होत असते. त्याचप्रमाणे
देवापुढे अखंड नंदादीप लावल्यास घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होत असते, लक्ष्मी स्थिर होत असते। या अधिक महिन्यात सगळ्या भक्तांनी किमान एक दिवस तरी गंगा स्नान केलेच पाहिजे। गंगा स्नान केल्यानंतर सर्व पापातून निवृत्ती होते। अधिक मासामध्ये मौन भोजन जर केले तर पापांचे निरसन अवश्य होते। शक्य असेल त्याने एक मासापर्यंत हे व्रत करावे। शक्य असेल त्या माणसाने दररोज अपुपदान करावे। अपुपदान या शब्दाचा अर्थ अनारसे। जे विद्वान ब्राह्मण आहेत त्यांना संकल्प करून अपुपदान करावे। ब्राह्मण जर भेटले नाही तर आपल्या जावयाला विशेषतः अपुपदान करावे, त्यालाच आपण धोंडेदान असं म्हणतो। या अधिक मासामध्ये अपुपदान अनारसे जर दान दिले तर पृथ्वीदान दिल्याचं पुण्य या महिन्यामध्ये प्राप्त होतं। शक्यतो अपोपदान अनारसे दान करत असताना 33 अनारसे दान द्यावे। अनारसे जर जमत नसेल तर शास्त्राने सांगितले 82 चालतात, हे सुद्धा 33 या प्रमाणामध्ये घ्यावे। 82 जमत नसतील तर खरका दान द्यायला सुद्धा चालतात, सुपाऱ्यासुद्धा 33 चालतात, किंवा त्या ऋतूमध्ये जे फळे आहेत ते फळे 33 प्रमाणे घ्यावे आणि संकल्प करून आपल्या जावयाला दान द्यावे। आणि या अधिक मासामध्ये महिनाभर भगवान पुरुषोत्तमाचं महात्म्याची पोथी वाचावी किंवा त्या ग्रंथाचं पारायण करावं, श्रीमद भागवताची कथा ऐकावी किंवा हरिविजयाचा मोठा ग्रंथ त्याचं देखील पारायण केलं तरी चालतं। आणि मंडळी, हे सगळं करण्याचं कारण फक्त एकच आहे, स्वतःच्या उद्धारासाठी। कारण शरीर तर नित्य नाही आहे, एक ना एक दिवस शरीर हे जमिनीवरती पडणारच आहे। त्याचप्रमाणे धन द्रव्य हे सुद्धा आपल्या हातामध्ये नाही आहे। जर नित्य काय असेल, आपल्या उपयोगी पडणारं जर काही असेल तर ते फक्त भगवत भक्ती आहे। म्हणून स्वतःच्या उद्धारासाठी प्रत्येक माणसाने थोडासा वेळ काढून या अधिक मासामध्ये पुरुषोत्तमाच्या प्रीत्यर्थ एखादं व्रत किंवा नियम जर बांधून ठेवला तर भगवान पुरुषोत्तम गोपालकृष्ण आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्याला संसाराचं सुखही मिळतं। मंडळी, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये प्रश्न असा उभा राहतो की व्रत वैकल्य केल्यानंतर होतं तरी काय। पण एक सांगू तुम्हाला, व्रत वैकल्य केल्यानंतर संसारामध्ये जो मार आपल्याला दगडाचा लागायचा असतो, नामस्मरण केल्यानंतर तो मार दगडाचा न लागता फुलाचा लागतो आणि सहजरित्या आपल्यावरचे संकटे दूर होतात। म्हणून प्रत्येक भक्ताने या महिन्यामध्ये किंवा नेहमी ईश्वर भक्ती करावी आणि स्वतःचा उद्धार करून घ्यावा असं शास्त्र सांगत। म्हणून या पुरुषोत्तम मासामध्ये उपोषण म्हणजे उपवास करणे, अयाचित भोजन म्हणजे कोणाच्याही घरी जाऊन जे काही मिळेल ते खाणे, हे केल्यास माणसाला सद्गती मिळते। नाहीतर नक्त भोजन किंवा एक भुक्त राहून उपवास करणे हे अतिशय फलदायी आहे। तर या अधिक मासामध्ये अजून कुठले नियम पाळण्यासारखे आहेत तर रोज गाईला गोगिरास देणे हे अतिशय फलदायी आहे आणि सौभाग्यसुद्धा वाढत असतं। सौभाग्यवती स्त्रियांनी अधिक मासामध्ये दररोज गोमातेला गोगिरास देणे हे फलदायी आहे। त्याचप्रमाणे अधिक मासात प्रत्येक भक्ताने कांदा आणि लसूण शक्यतो वर्ज्य करावं, कारण कांदा आणि लसूण हे विषयवर्धक पदार्थ आहेत, विषय वासनेकडे ते माणसाला लवकर घेऊन जातात। आणि परमार्थ करण्यासाठी सात्विक शरीराची अत्यंत गरज असते। तर प्रश्न असा उभा राहतो की अधिक मासामध्ये कोणते कर्मे करावीत, तर अधिक मासामध्ये नित्य नैमित्तिक कर्मे करावी। उदाहरणार्थ देवपूजा, स्नान, संध्या, पोथी वाचणे, दररोजचं केलेलं कर्म, त्याशिवाय गती नाही। हे नित्य कर्म नैमित्तिक कर्म केलंच पाहिजे। त्याचप्रकारे अधिक मासामध्ये अन्नदानाला फार मोठं महात्म्य प्राप्त झालेलं आहे। प्रत्येक माणसाने अन्नदान जरूर केलं पाहिजे या अधिक महिन्यामध्ये। जर शक्य झालं नाही पूर्ण महिनाभर तर किमान कृष्ण व द्वादशीच्या दिवशी तरी अन्नदान करावे। पौर्णिमेच्या दिवशी अन्नदान केले तरीसुद्धा चालते। कृष्ण अष्टमीला अन्नदान करावे, नवमीच्या दिवशीसुद्धा चालते। चतुर्दशी आणि अमावस्या ह्या दिवशी जर जमत नसेल तर व्यतिपात आणि वैदृती ज्या दिवशी आहे त्या दिवशी अन्नदान तर जरूर करावे। त्याचप्रमाणे अपोपदान म्हणजे अनारसे दान जरूर द्यावे। महिनाभर आपल्या हातून जर अन्नदान होत नसेल, अपोपदान होत नसेल तर सांगितलेल्या या तिथीला तरी अपोपदान करावे किंवा अन्नदान करावे। आणि ह्या सगळ्या तिथ्या
वद्यमधले आहेत, म्हणजेच पौर्णिमेच्या नंतर आहे। म्हणून या सांगितलेल्या तिथीला अन्नदान करा आणि स्वतःचा उद्धार करून घ्या। असे केल्यानंतर माणसाला धनम धान्यम पशुम बहुपुत्र लाभम, पुत्र पौत्र विपुल धनसंपत्ती माणसाला प्राप्त होत असते। या पुरुषोत्तम मासामध्ये नित्य नैमित्तिक कर्म करावे। त्याचप्रमाणे अन्नदान, अपोपदान, दानादी कर्म, सुवर्णदान, रजतदान, ताम्रदान अशा पद्धतीने दानधर्म करावे। फक्त या महिन्यामध्ये शुभ कर्मे जमत नाहीत। सांगितल्या पद्धतीने विवाह, उपनयन संस्कार, चौल संस्कार, देवप्रतिष्ठा इत्यादी कर्मे जमत नाही। तर मंडळी, सांगितल्या पद्धतीने प्रत्येकाने या महिन्यामध्ये अवश्य व्रत आचरण करावं आणि स्वतःचा उद्धार करून घ्यावा। त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये अधिक महिन्याची पोथी आम्ही अपलोड करणार आहोत। तुम्ही अधिक मासाचं महात्म्याची पोथी जरूर ऐका, त्याचप्रकारे ही पोथी इतरांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद। पुरुषोत्तम भगवान की जय। ही माहिती इतरांपर्यंत जरूर शेअर करा, सगळ्यांना पाठवा, जेणेकरून आपल्या हातूनही चांगले सत्कर्म घडावेत। आणि ओम श्री कृष्णाय नमः किंवा ओम पुरुषोत्तमाय नमः हा मंत्र जरूर